ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एस टी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण झालं पाहिजे ही मागणी करत राज्यभर एस टी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे एस टी कर्मचारी आता मुंबईतल्या आझाद मैदान इथं पोहोचलेले आहेत आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढणार आहोत ही आता आर या पारची लढाई आहे जीव गेला तरी चालेल अशी भूमिका एस कर्मचाऱ्यांनी आता घेतलेली आहे मोर्चा काढण्याचा ठाम निर्धार एस टी कर्मचाऱ्यांचा आहे अनेक कर्मचारी आझाद मैदानावर पोहोचलेले आहेत आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढणारच असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे आता ही आर या पारची लढाई आहे जीव गेला तरी चालेल अशी भूमिका आता एस टी कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे मात्र आपण पाहिलं काही वेळापूर्वी मुंबईतल्या टोल नाक्यांवर या धडक मोर्चासाठी येऊ पाहणाऱ्या अनेक एस टी कर्मचाऱ्यांना अडवण्यात आलेलं होतं त्यांना पुन्हा एकदा माघारी पाठवण्याचं पोलिसांनी एकंदरीतच भूमिका घेतल्याचं दिसलं होतं याच संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या विशाल आझाद मैदानात अनेक एसटी कर्मचारी पोहोचलेले आहेत जीव गेला तरी चालेल मात्र आम्ही आज मोर्चा काढणारच आमची मागणी सातत्यानं आम्ही पोहोचवत आहोत पण अजूनही काही ठाम त्याबद्दलचा निर्णय झालेला नाही त्याबद्दल सातत्यानं आवाज उठवला जातो एस टी कर्मचाऱ्यांच्या भावना अत्यंत संतप्त आहेत आझाद मैदान मध्ये एस टी कर्मचारी काही जमलेले आहेत कुठच्याही परिस्थितीमध्ये आम्ही आज मंत्रालयावरती मोर्चा काढणारच अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे माझ्यासोबत काही कर्मचारी आहेत खरंतर तुम्ही बाहेर जात होता तुम्हा, तुम्हाला तुम्हाला पोलिसांनी अडवलेला आहे कधी आलाय तुम्ही आठ वाजता आठ वाजता आल्यानंतर आता आम्ही नाश्ता पाणी करायला जाणार होतो तर पोलिसांनी आम्हाला बाहेर जाऊ दिलं नाही हॅलो तुम्ही तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहात मागणी तर अत्यंत रास्ता आहे पोलिसांनी या ठिकाणी आढळलं काय सांगितलंय पोलिसांनी आम्हाला एकत्र एक थांबायला सांगितले आम्ही रात्री आलो कोल्हापूरहून रात्री काहीतरी मला वाटते चार वाजले असतील फ्रेश होऊन झालो आता नाश्त्याला चालू होतो तर ते, ते म्हणतात आज बसा तुम्ही काय कोणी बाहेर जायचं नाही काय अडचणी कशा जायचं जायचं काय आम्हाला समजायला मार्ग पाहिजे की नाही समजायला मार्ग पाहिजे की कि खाय प्यायचं पण नाही या आम्ही बोलतो ते बघू आम्हाला आतमध्ये बाहेर जायचं नाही आता थांबायचं इथं काय काय कशा प्रकारच्या Uh, कशा प्रकारे अडचणी आहेत काय आता मागणी मोर्चा काढता तुम्ही अशी की एवढा कामगारांना अडचण असून सुद्धा आमचा एसटी घाट्यात आहे घाटात मग तुम्ही राज्य सरकारमध्ये विलीनकरण करा ना, 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 ना राज्य सरकार बघल ना त्याचं काय प्रवासी वाहतूक ही सेवा सेवामध्ये सांगता तुम्ही आणि कर्मचारी हा व्यवहारच आहे त्याचा पोटा पाण्याचा पुरताही सुद्धा पैसा मिळत नाही त्याला तर तो कसं काम करू शकाल आज पस्तीस चाळीस आत्महत्या झाल्या तरी या सरकारला जाग येत नाही त्याच्या विरोधात आम्ही सगळे कामगार मिळून एकत्र आलो आप आणि हो, आपलं काही आपण ठाम राहायचं आणि आमचा आमचं मागणी आम्हाला द्यायच्या अशा सरकारला आम्ही मागणी करणार आहे काही झालं तरी आमच्या मागण्यांवरती आम्ही ठाम असणार आहे आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये आज काहीही झालं तरी मंत्रालयावरती मोर्चा काढणार अशी भूमिका जी आहे या कर्मचाऱ्यांची दिसून येते अजिंक्य बिलकुल विशाल धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या सगळ्या आंदोलनासंदर्भातल्या मोर्चा संदर्भातल्या अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत पुन्हा एकदा एका ब्रेकसाठी आपण थांबूया बघत रहा, न्यूज एटीन लोकमत